रोजी उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार नव्याने आंबेगाव तालुक्यात 7 रुग्णांची भर पडली आहे. मंजर 2, कुरवंडी 1, आंबेगाव तर्फे अवसरी 1, अवसरी खुर्द 1, त्याचबरोबर चास 1, शिनोली 1 अशा 7 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. असून तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 284 झाली असून त्यातील 201 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 78 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती गट विकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकर यांनी दिली. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. आवश्यकता असल्यास बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावे. सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. तसेच सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी व ताप आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे. न्यूज रिपोर्टर समीर गोरडे, आज 24 तास, आंबेगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.